निवडणुकीचे काय आराखडा? नेहमीची निवडणूक तशीच निवडणूक, नवीन काय, नवीन काहीच नाही. 5 वर्षानंतर निवडणुका होतात, नवीन प्रतिनिधी निवडला जातो. त्या नव्या प्रतिनिधीसाठी असं सगळा अर्ज भरावा लागतो. तो अर्ज आज मी अकोल्यात भरला आणि बुलढाण्यामध्ये असा बळीराम शिरसकार यांनी भरलेला आहे. त्याचे आम्ही दोघांनी लोकांसमोर सांगितले की आम्ही दोघंही चांगले उमेदवार होऊ शकतो, तेव्हा लोकांनी आम्हाला मतं द्यावी. बरं, तुमचं म्हणजे कोणाशी तुमची लढत होणार आहे? आता इथे काँग्रेस तर नाहीच, त्याच्यामुळे सरळ सरळ बी जे पी बरोबरच. सोलापूरने तुम्ही उमेदवारी भरली आहे, दोन्ही ठिकाणून लढणार? हा, दोन्ही ठिकाणून. बाळासाहेब, मुस्लिम उमेदवार दिला तुमच्या विरोधात काँग्रेसनं, नेमकं काय अर्थ घ्यायचा तुम्हाला? मी एवढंच सांगेन की काँग्रेस दोन पात्र्यांवरती माझ्याशी ठेवू नका, कॅमेऱ्यावर पाहत नका. एक म्हणजे ज्या वंचित समूहाला मी उभा केलेला आहे, तो माझ्या पाठीमागे उभा राहिला आहे. त्यांचा आज मी नाही म्हटलं तरी मोरके आहे, ग्रामीण शब्दात म्हणायचं झालं तर. त्याला पाडण्याच्या पाठीमागे असतात आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाज हा इथला असणारा आर एस एसला फार मोठ्या प्रमाणात आपला विरोधी मानतो आणि म्हणून ह्या आर एस एसला संविधानाच्या चौकटीमध्ये आणलं तर मग ही आर एस एससुद्धा इतर संघटनासारखी त्या ठिकाणी होते. काँग्रेसला आर एस एस संविधानाच्या चौकटीमध्ये आणायचं नाही आणि ती मागणी देशभरामध्ये मीच करतो आहे. म्हणून या दोन्ही दृष्टिकोनातून काँग्रेसने मुस्लिम उमेदवार देऊन पाडण्याचा प्रयत्न चालला आहे, एवढंच मी त्यांनी. बाळासाहेब, शेवटचा प्रश्न विचारतो. 1952 जसं बाबासाहेबांना भंडाऱ्यातून काँग्रेसनं पराभूत करण्यासाठी केलं होतं, नेमकं तीच परिस्थिती आता असं तुम्ही मानता? काळ वेगवेगळा असतो, कारण वेगवेगळी असतात. त्याच्यामुळे असताना आत्ताचं जे आहे ते मी जसं म्हटलं की एका बाजूला मुसलमानांना मी सेव्ह करत चाललेलो आहे आणि दुसऱ्या बाजूला वंचितांची लीडरशिप उभी करतो आहे. या दोन्ही गोष्टी काँग्रेसला प्रचंड मोठ्या प्रमाणात खटकतात आणि म्हणून मोर्के आपण पाडला तर हे सगळं संपतं हे त्यांच्या लक्षात. बाळासाहेब, तुम्ही सोलापूरला असं म्हटलं होतं की काँग्रेसने मुस्लिम उमेदवार अकोल्यात दिला म्हणून मी आता अकोल्यात उमेदवारी चॅलेंजच करते, तर तुम्ही चॅलेंजच आहे म्हणून तो चॅलेंज मी स्वीकारला.